मार्च महिन्यापासून साखरेचे दर वाढले आहेत यावेळी साखर कारखानदारांकडं सत्तर टक्के साखर शिल्लक होती त्यामुळं दूध संघ दरवर्षी दीपावलीला जसा दूध दर फरक देतात तसा साखरेच्या वाढीव दराचा वाटा कारखान्याने शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी आपण केली या मागणीसाठी आक्रोश पदयात्रा काढली मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला एफ आर पी आणि चारशे रुपये दिल्याशिवाय साखरेचा एक कणही का कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रोश पदयात्रा सोमवारी संध्याकाळी कुंभी कासारी कारखान्यावर पोहोचली कारखाना कार्यस्थळावरील शाहू महाराजांच्या पुतळ्याला राजू शेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर अध्यक्ष चंद्रदीप नरके यांना निवेदन देण्यात आलं जागतिक बाजारपेठेत सध्या साडेसहा हजार रुपये क्विंटल इतका दर साखरेला मिळतोय पाच वर्षांपूर्वी उसाची दोन हजार आठशे रुपये प्रतिटन एफ आर पी होती त्यात केवळ दोनशे रुपये वाढ झालीय दुसरीकडे कारखान्यांनी शिल्लक साखरेचं खोटं मूल्यांकन दिलं त्याची चौकशी व्हावी मागील हंगामातील एफआरपीसह चारशे रुपये दुसरा हप्ता दिल्याशिवाय उसाचं एक कांडही तोडू देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला यावेळी जालंधर पाटील जनार्दन पाटील बाजीराव देवाळकर पांडुरंग शिंदे सावरकर माधनईक आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते